विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकलेले असाल. जेव्हा आपण अगदी झोपेतून उठतो तेव्हा पहाटेच्या वेळी आपल्याला पक्ष्यांचा आवाज ऐकू येते. त्यानंतर रोडवर जाणारे वाहने, घरात असणारे व्यक्ती यांच्या कुजबुजांचा आवाज येतो. आपले संपूर्ण दिवस आवाजाने भरलेला असतो. अगदी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला आवाज ऐकू येत असतो. रात्री झोपताना कधी आपल्याला पंख्याच्या पात्यांचा आवाज येतो, हवेचा आवाज येतो, किंवा दुसऱ्यांच्या घरी टी व्ही सुरू असेल तर त्या टी व्हीचा आवाज येतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आपण दिवसभरामध्ये ऐकत असतो. आता काही आवाज अतिशय सूक्ष्म असतात, लहान असतात, जे लक्ष देऊन ऐकावे लागतात तरच ते आपल्याला ऐकू येतात. पण काही आवाज खूपच प्रचंड असतात, तर अशा आवाजामुळे आपल्या कानाला धोकासुद्धा होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आवाज आहे या आवाजालाच आपण शास्त्रीय भाषेमध्ये ध्वनी असे म्हणतो. आपण जे ध्वनी ऐकतो त्या ध्वनीमध्ये विविधता असते. काही ध्वनी खूपच लहान असतात तर काही ध्वनी खूपच उंच असतात. काही ध्वनी आपल्याला आवडणारे असतात तर काही ध्वनी न आवडणारे असतात. जे ध्वनी खूपच उंच असतात, जास्त तीव्रतेचे असतात, त्या ध्वनींचा आपल्या कानांना त्रास होतो आणि त्यामुळे बहिरेपणासुद्धा येऊ शकतो. तर काही ध्वनी आपल्या आवडणारेसुद्धा असतात. चला तर मग आज आपण सुरू करूया पाठ क्रमांक 13 ध्वनी.